सविस्तर बातमी कंत्राटदार हिवाळी अधिवेशन तयारीच्या कामावर बहिष्कार घालणार आहेत दोन दिवसात दिवाळीमध्ये पैसे मिळाले नाही तर काम बंद करणार असा इशारा नागपूर कंत्राटदार संघटनेनं सरकारला दिलाय गेल्या वर्षभरापासून एकशे वीस कोटींची बिलं अडकल्याचा आरोप कंत्राटदारांकडून करण्यात येतोय आणि ही अडकलेली बिलं तात्काळ मंजूर करण्याची मागणी कंत्राटदारांनी केली आहे हो तुम्ही कंत्राटदार सगळे मिळून बहिष्कार घालण्याच्या तयारीत आहात बहिष्कार घालण्याचं म्हणजे असं आहे की मागच्या वर्षापासून आम्हाला पेमेंट मिळाले नाही आहे मागच्या अधिवेशनाचे सुमारे तीस कोटी रुपये आमचे थकीत आहे आणि मागच्या सहा महिन्यापासून सरकारने एकही पैसा दिलेला नाही असे एकशे वीस वीस कोटी रुपये फक्त नागपूर सर्कलचे थकीत आहे तर संपूर्ण महाराष्ट्रात शंभर कोटी रुपयापर्यंतचे बिलं थकीत आहेत सरकारने पैसे दिले नाही तर कॉन्ट्रॅक्टर का, काम कसे करणार आहे दिवाळीसमोर दिवाळी आहे आणि अधिवेशनाचेही कामं घेऊन ठेवले आहेत ते कसे पूर्ण होतील पैशाशिवाय आम्ही काही करू शकत नाही त्याच्यामुळे आम्ही सरकारकडे मागच्या आठवड्यातही निवेदन दिलेलं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना त्यांनी म्हटलं होतं किंवा दिवाळी अगोदर आम्ही पेमेंट करण्याचा प्रयत्न करू परंतु आजपर्यंत एकही रुपया सरकारच्या आमच्या तिजोरीत आलेले नाही आहे त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलेलं आहे संघटने की आधी आम्ही निवेद आज आणि उद्या एसईसीना भेटून निवेद देऊ की आम्ही दोन दिवसात जर पैसे मिळाले नाही तर काम बंदचा इशारा आम्ही देणार आहे जितकी